जिल्ह्याचे मतदान ज्या मशीनवर होणार आहे त्या जवळपास 20,700 ईव्हीएम मशीन भुसावळ तहसील कार्यालयातील सरकारी गोडाऊन मध्ये ठेवण्यात आलेला आहे। काल दिनांक 12 रोजी दिवाळीच्या रात्री 9:30 सुमारास या गोडाऊनच्या छतावर लावलेल्या प्लास्टिक कागदाला आग लागली होती। अधिकारी व पालिका अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला। यामुळे लाखो रुपयांच्या असलेल्या ईव्हीएम मशीन वाचल्या। प्रसंगी घडल्या घटनेची आज दिनांक 13 रोजी सकाळी 11 वाजता जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, तहसीलदार नीता लबडे, उपमुख्य अधिकारी लोकेश डाके, सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी यांनी गोडाऊनची तसेच ईव्हीएम मशीन असलेल्या स्ट्रॉंग रूम मधील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज द्वारे कुठलेही नुकसान झाले नसल्याची पाहणी करून खात्री केली। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सदर घटनास्थळी पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांना भविष्यात अशी घटना होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या। भुसावळ नगर परिषदेचा अग्निशमन दलाचा एक बंब कायमस्वरूपी या गोडाऊनला ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। ब्युरो रिपोर्ट, महानिवस 19, भुसावळ। जिल्हाभरचे ईव्हीएम आपण ठेवलेला आहे, फर्स्ट लेवल चेकिंग ऑगस्टच्या महिन्यामध्ये करून आपण या गोडाऊनला सील करून ठेवलं। गोडाऊनच्या वरती कुठल्याही प्रकारचे लिकेज होऊ नये याच्यासाठी एक दक्षता म्हणून आधी कालपासून आपण त्या ठिकाणी प्लास्टिक शीट्स या ताडपत्री लावून ठेवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये काल रात्री 9:20 जो दिवाळीचे दिवस होते त्यामध्ये 9:20 आसपास काही लोकांना लक्षात आलं, आपले जो पोलीसचे गार्ड्स होते, आपले इतर कर्मचारी होते, त्यांना लक्षात आलं की त्या ठिकाणी आपली जो प्लास्टिक शीट आहे जो आपले गोडाऊनच्या छतच्या वर आहे त्या ठिकाणी जरासं थोडक्यात आग लागली होती। काही 5-10 स्क्वेअर फूट क्षेत्रामध्ये आग पसरण्यापूर्वी आपले जो अग्निशमन दल आहे आपले भुसावळ नगर परिषदचे त्या तत्काळ त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पाणी टाकून त्याच्यामुळे आग बुजवलं। त्याच्यानंतर जो प्राथमिक तपास आपले महसूल विभाग, पोलीस विभाग, अग्निशमन विभाग आणि PWD या चारों विभागाच्या माध्यमातून जो प्राथमिक तपास करण्यात आला त्याच्यामध्ये लक्षात आला की मूळ स्ट्रक्चर या त्याच्या छताला कुठल्याही प्रकारची धोका झालेली नाही आहे आणि कुठलेही लीकेज, कुठल्याही प्रकारची अडचण आतमधले ईव्हीएमला कुठल्याही गोष्टी आलेली नाही। CCTVच्या माध्यमातून त्याची फेरतपास पण करण्यात आली आणि भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी या दोनों कार्यालयाला ताबडतोब सूचना देण्यात आले आणि त्यांच्या सूचनेनुसार आज सकाळी म्हणजे जसे हे झालं पहाटे 10:00 आपण सगळे राजकीय पक्ष जो आपले राष्ट्रीय व राजकीय स्तरावर राज्य स्तरावरचे जो राजकीय पक्ष आहे त्यांची एक विशेष बैठक बोलवण्यात आली। त्याला व्हॉट्सॲप आणि SMSच्या माध्यमातून नोटीस बजावण्यात आला, फोनच्या माध्यमातून बोलण्यात आलं आणि त्यांचे सगळे पक्षाचे प्रतिनिधी आज सकाळी 10:00 या ठिकाणी उपस्थित आहेत। या बैठकमध्ये मी आणि जिल्ह्याचे आदरणीय पोलीस अधीक्षक एम राजकुमार सर आपण दोनों या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांच्याबरोबर आपण साईटची भेट दिली, या ठिकाणी पूर्ण आपण तपासून घेतलं, कुठल्याही राजकीय पक्षांनी कुठल्याही प्रकारची ऑब्जेक्शन याच्यामध्ये घेतलेली नाही। हे एक ॲक्सिडेंट प्रथमदर्शनी असं दिसून येत आहे की ते एक ॲक्सिडेंट होता, कुठले रॉकेट या कुठले पटाके त्यांच्यावर पडलेलं असेल याबद्दल आपण पोलीस विभाग, अग्निशमन विभाग आणि PWD या तीनों विभागाला पत्र देऊन त्यांच्याकडून एक औपचारिक तपास करून त्याचा अहवाल जो आहे ते आपण एकत्रित करून राजकीय पक्षाची बैठकची मिनिट्स एकत्रित करून मुख्य निवडणूक आयोग मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र त्यांच्या माध्यमातून भारत निवडणूक आयोगाला आपण पाठवणार आहे।